नमस्कार मंडळी, तुम्ही बघत आहात मराठमोळी युरोपियन हे आपलं यूट्यूब चॅनल. तर मी सोनाली. तर आपली पॅरिस सिरीज चालू आहे. आज आपण आलेलो आहोत लिटिल इंडिया. लिटिल इंडिया म्हणजे हे एक पॅरिसमधला एरिया आहे. ते आपलं पूर्ण भारतासारखं आहे. इथं बरेचसे आपले भारतीय दुकानं आहे, ग्रोसरी शॉप आहे, कपड्यांची दुकानं आहे. इथं भाजीपालापासून देवांचे वगैरे सगळे म्हणजे आपल्याला इंडियाच्या एखाद्या गल्लीमध्ये गेल्यासारखंच वाटणार आहे. तर चला आता आपण बघूया नेमकं इथं लिटिल इंडिया असं का बरं म्हणतात. चला. आणि हा एरिया आहे ना, कार्टुनॉल हे एक रेल्वे स्टेशन आहे. त्याच्या अगदी शेजारीच किले सुरू होते. तर चला तर जेव्हा आपण ह्या लेनला लागतो ना वॉकिंगला, तर तिथं समोरच तुम्हाला दिसते चेन्नई डोसा. तर रात्री आपण ह्या स्टेशनला उतरलो आणि आम्ही हॉटेलवर जाता जाता चेन्नई डोसामध्येच जेवलो. खूप छान टेस्ट आहे तिथली. भवन आहे हे आपल्या इंडियात पण याचे खूप ब्रांचेस आहे. आणि इव्हन आम्ही शिर्डीचे आहोत, शिर्डीला पण नवीनच सुरू झालेलं आहे ब्रांच. तर आपण इथं पण थोडं खाणार आहोत. नाही खूप फेमस आहे. पॅरिसला येतानाच मी ठरवलं होतं की आपण इथं डिनर ऑर लंच करूया. तर आता आपण पूर्ण हे लिटिल इंडिया फिरून येऊया आणि मग इथंच येणार आहोत जेवायला. तर खूप चालायचं आहे तर आपण एकदा एक रोड क्रॉस करून घेणार आहोत. आणि खूप एक्साइट आहे मी नेमकं इथे काय काय बघायला भेटणार. तर कसे इंडियन्स इथं आले असतील त्या काळी आणि कसे त्यांनी इथं आपली दुनिया सेट केलेली आहे. सगळे इथं सगळे साऊथ इंडियन लोक जास्त आहेत. तर फायनली आता ही लेन सुरू झालेली आहे. तर चला आता बघूया आपण काय काय बघायला भेटतं, कसे कसे शॉप्स बघायला मिळतात आता आपल्याला. तुम्ही पॅरिसला येताय आणि इंडियन तुम्हाला ऑथेंटिक टेस्टचं जेवण हवं असेल ना, तर ही जी लेन आहे तिथं तुम्हाला खूप छान मनासारखं जेवण मिळेल आणि जेवता येईल. तर इथं येणं खूप सोपं आहे. गार्दुनॉथ हे रेल्वे स्टेशन आहे तर तुम्ही इथं इझिली ॲक्सेस आहे, येऊ शकतात. तर हे समोर बघा, एकदम आपलं इंडियन ट्रॅडिशनल कपड्यांचं शॉप आहे. खूप मस्त शॉप आहे. साड्या आहे इथे सगळे, ब्लाउजेस वगैरे बऱ्याच गोष्टी आहे आणि ज्वेलरीज पण दिसत आहे. तर खूप एक चक्कर मारावं वाटतं आहे मला. तर चला आता आपण मध्ये जाऊया. हॅलो पशु. नाही किती छान बँगल्स आहे इथे सगळे. इवन फ्रेंच लोकंसुद्धा घेता येते बघा. छान छान ज्वेलरीज सगळे, थिक ड्रेसेस हे बघ. साड्या 69 युरोला आहेत. हे बघा आपली महाराष्ट्रीयन काठापदराची साडी विथ ब्लाऊज आहे स्टिच केलेले. फिक्स प्राईज आहे इथे, नो बार्गेनिंग लिहिलं आहे. हे बघा आपल्या महाराष्ट्राच्या साड्या काठापदराच्या. हे बघा इतकं छान वाटतंय मला. खूप भारी वाटतंय इथं सगळे आपल्या काठापदराच्या साड्या. आणि इव्हन या घरात वापरण्यासाठी असतं ना कॉटनच्या, एकदम तशा सुद्धा आहेत. वाव ए बघा, उपाळा सिल्कची ही साडी आहे. एक्झॅक्टली माझ्या आईसारखी आहे ही. त्याचबरोबर इथे लहान मुलींचे पण ड्रेस आहेत आणि इथे कुर्ते आहेत माणसांचे. ते बघा हाफ कुर्ते मस्त आहेत. या दुकान हे एकदम कॉस्टली पण साड्या इथे आहेत. इथं पण आहे अजून एक दुकान, इथं हार वगैरे. हे बघा सेम आहे पण तिथं एकदम वरदेवाचेच ड्रेस आहे इथे विथ मोजडी. मेन्स टेलरचं दुकान आहे इथं, ते पण फ्रान्समध्ये. मला बघून खूप भारी वाटत आहे. तर हे आहे व्हेजिटेबल शॉप. इथं मेथीची भाजी पण दिसली मला. मी इथून व्हेजिटेबल खूप मन करत होतं माझं घेण्यासाठी, पण घेऊन खराब झाले असतात ते जाऊपर्यंत, त्यामुळं मी घेतल्या नाही. तर इथं मँगो पण आलेले आहेत विकायला. एक
खाली खराब झालेले टाकलेत त्यांनी. त्याचबरोबर इथे कैऱ्या पण आहेत. आणि त्याचबरोबर इथे लेडीज पार्लर, बापरे, इंडियन स्टाईलचं लेडीज पार्लर आहे इथे. तर आम्ही जे साऊथ एरियामध्ये राहतो ते एकदम फ्रेंच स्टाईल पार्लर आहे. तर हे एक शॉप आहे, तिथं आपल्या डेकोरेशनसाठी जे हार असतात ना फेस्टिवल, गणपती फेस्टिवल वगैरे, तसं आहे. जनरल स्टोअर्स असतं ना त्या टाईपमध्ये. आणि इथं मोबाईल शॉपी तर आहेच. तर हे आहे इंडियन ग्रोसरीचं स्टोअर. त्यामध्ये मला मातीची भांडी बघायला मिळाली. हे बघा, खाली चूल पण आहेत, छान छान मातीचे भांडी पण आहेत इथे. भारीच वाटतं एकदम. तर इथे पुढे अजून एक आहे कपड्यांचं दुकान. तिथे आहे ट्रॅव्हल एजन्सी. तुम्हाला इथून जर डायरेक्ट जायचं असेल इंडिया तर तुम्ही इथून बुक करू शकता. लुफ्तांझा आहे. तर हे बघा, बेंगलोर, चेन्नई, दिल्ली, मुंबई, पुणे. साहजिकच इथे थोडं कॉस्टली आहे, कारण की हे इंडियातून एक्सपोर्ट करत असतील ना, त्यामुळे थोडं कॉस्टली आहे. तर तुम्हाला हे दुकानाच्या नावावरून लक्षात येत असेल, इंडियात आपल्या स्टोअर्सचे नावं असेच असतात. हे बघा, तिरुपती पॅरिस. तर हे सगळं साऊथ इंडियन लोकांचेच आहेत. तर इथं समोर मेन्स सलून आहे. न्यू करण कॉफी ग्युअर म्हणजे सलून म्हणतात. तर हे बघा, अजून एक स्टोअर आहे ज्वेलरीचं. बघू शकता तुम्ही, 1987 आहे हे. वाव, किती जुनं स्टोअर आहे हे, की नाही एकदम फील आपलं पुण्यात फिरतोय असं. तर हे बघा, एकदम स्ट्रीट शॉपिंगसारखे बाहेर ठेवलेले आहेत कपडे. तर हे बघा, आपले भारतीय देवतांचे फोटोज आहे इथे, फोटो फ्रेम्स आहे, लक्ष्मीचं आहे. तर एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, आपल्या इंडियाची जी वाईब्स असते ना, मस्त असे झगमगाट शॉप्स, लाइटिंग वगैरे, ते एक वेगळंच फील असतं. तर हे बघा, हे आहे आपलं देवांचं सामान मिळणारं स्टोअर. तर इथं बघू शकता तुम्ही, पितळाची भांडी आहेत जी आपण देवपूजेला वगैरे वापरतो ना. तर हे बघा, खूप छान आहे ना. आणि देवघरे पण आहेत इथे, देवघर आहेत, देवतांचे फोटो फ्रेम्स आहेत, रेडीमेड असे हार आहेत. तर हे बघा, हे आहेत इथं पंत्या. दिवाळीचा टाईम नाही आहे पण आहे इथे पंत्या, अगरबत्ती वगैरे आहेत. हे बघा, त्याचबरोबर आपल्या देवतांच्या मूर्त्या पण आहेत इथे. हे बघा, खूप छान वाटतंय मला, मस्त वाटतंय. हे इंडियन सिल्क पॅलेसचं क्लॉथ स्टोअर आहे. तर एक इथे जे पॅरिसमध्ये ज्या इंडियन लेडीज असतील ना, त्यांच्यासाठी खूप छान आहे हे सगळे आपले इंडियन स्टाईलचे पार्लर्स इथं आहे. €180 हा देवर आहे एवढा एवढासा. त्याचबरोबर इथे बेंगल्स, ज्वेलरी तुम्ही बघू शकता. मस्त आहे पॅरिसला राहणाऱ्या लोकांचं, पटकन इथं येऊन काही पण घेऊ शकतो आपण. तर इथं लेडीज पार्लर इथं तर खूप भारीच आहे. तर ही बघा नवरी. तर हे आहे इंडियन स्वीट्सचं दुकान. 100% प्युअर घी, फ्रेशली मेड. Thank you.
कोण आहे? सम्मू खान नाही, सलमान खान. हे मध्ये सगळे आहे ना, ते जुने पिक्चर आहे ना 90s चे, त्याच्यात सीडी आहे. तर सगळे आपण कपड्याचे दुकान वगैरे बघितलं तर हे बघा, हे आहे भांड्यांचं दुकान. इथं सगळे आपले इंडियन्स जे भांडी आहेत ते मिळतात. तर आता आपण रिटर्न चाललो आहे, तर हे बघा, हे आहे बस स्टॉप गार्दू नॉर्थ लिहिलं आहे तिथे. तर इथे 45-38 नंबरच्या बसेस, जर तुम्ही बसनी येत असाल कुठल्या एरियातून तर इथं तुम्ही उतरू शकता आणि छान छान इथं शॉपिंग करू शकता. तर आता खूप भूक लागली आहे, चालून चालून आमच्या आदूचं चाललं आहे, आई जेवायचं, भूक लागली आहे. तर आता आपण जे आपण म्हटलो होतो सर्वांना भवन, तर तिथं जाऊनच आपण आता जेवणार आहोत. तर चला, तर आता आपण आलो आहोत सर्वांना भवन या ऑथेंटिक साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये. तर तुम्ही बघू शकता अक्रॉस दी वर्ल्ड यांची खूप ब्रांचेस आहे. मलेशिया आहे, दुबईमध्ये कुवेत, सिंगापूर, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका, फ्रान्समध्ये, फक्त पॅरिसमध्ये आहे फ्रान्समध्ये, स्विझरलँडला आहे, इटलीला आहे, स्पेनला आहे. तर जरा आता आपण मेनू कार्ड बघूया. इथे साऊथ इंडियन तर तुम्हाला मिळेलच, त्याबरोबर आपले जे डिशेस असतात नॉर्थ इंडियन त्या सगळ्या मिळणार इथे. पण हे पूर्ण व्हेजिटेरियन आहे, तर व्हेजिटेरियनसाठी खूप छान ऑप्शन्स आहे इथे. आणि हे आहे त्यांचं वर्ल्ड मॅप. तर यात विशेष म्हणजे हे आहे शिर्डीचं, मनमाड रोडवर आहे हे, त्यामुळे माझ्यासाठी खूप भारी वाटत होतं त्याचे शिर्डीचं नाव बघून. तर चला आता आपण ऑर्डर करूया. तर आम्ही ऑर्डर केलेला आहे डोसा, तर त्याबरोबर तुम्हाला 3 प्रकारचे चटणी आणि सांबार मिळतं, त्याचबरोबर मेदूवडा ऑर्डर केलेला आहे. आला आहे ऑर्डर, तर आता आम्ही जेवण करतो आणि मग मी बोलते तुमच्याशी. या देवाला खूप पोटभर जेवण झालेलं आहे, त्यामुळे डेझर्ट फक्त आदूसाठी आम्ही घेतलं. तर तुम्हाला बघून कळलंच असेल काय आहे हे. तर आमच्या आदूचं खूप फेवरेट डेझर्ट आहे हे, आणि पॅरिसमध्ये त्याला इतक्या वर्षांनी खायला मिळालं तो खूप खुश होता. तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता. आणि इथे साऊथ इंडियन रेस्टॉरंट म्हणजे फिल्टर कॉफी तर झालीच पाहिजे. तर झालं आहे आता आमचं जेवण करून, खूप छान होता. अगदी म्हणजे इंडियात असं तसं थोडंसं तिखट, खूप दिवसानंतर असं एकदम तिखट चटपटीत खाल्लं. तर तुम्ही कधी फ्रान्सला आले, पॅरिसला, तर इथं नक्की या. आणि प्युअर व्हेजिटेरियन आणि खूप सुंदर टेस्ट होती. तर आता उद्या आपण भेटणार आहोत डिस्नीलँडला. तर उद्या सकाळी सकाळी पण ठरवून आपल्याला जायचं आहे डिस्नीलँडला. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करू नका. लिटिल इंडिया हा एरिया कसा वाटला हे पण मला कमेंट करू.